या देशामध्ये शाळा कोणी सुरू केल्या? कर्मवीर भाऊराव पाटलांनी सुरू केल्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केल्या, महात्मा ज्योतिराव फुलेंनी केल्या. या सगळ्यांनी शाळा सुरू करताना गव्हर्नमेंटने त्यांना अनुदान नाही दिलं, त्यांनी लोकांकडे भीक मागितली. चंद्रकांतजी पाटील यांनी काल छत्रपती शिवाजी महाराजांचा सातत्याने अवमान या महाराष्ट्रात होत असताना या ठिकाणी काल परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील आणि महात्मा ज्योतिबा फुले हे भीक मागून शाळा चालवत होते अशा प्रकारचं घाणेरडं स्टेटमेंट केले. हा एकूणच या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीचा या महाराष्ट्राचा अवमान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुलेंचा, कर्मवीर भाऊराव पाटलांचा अवमान त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. म्हणूनच या ठिकाणी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने चंद्रकांत पाटलांच्या ऑफिसच्या दरवाज्यातच या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची प्रमुख मागणी आहे की चंद्रकांत पाटलांची या ठिकाणी मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी व्हावी, त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट या ठिकाणी गुन्हा दाखल व्हावा आणि एकूणच भाजपनी या राज्याची माफी मागावी. आणि म्हणूनच या ठिकाणी आम्ही आंदोलन करतोय. पण एक नक्की आहे की महाराष्ट्राचा 63 वर्षाचा इतिहास पाहता राज्यातला सगळ्यात नालायक मंत्री म्हणून या ठिकाणी चंद्रकांत पाटलांचं नाव पुढे घ्यावं लागेल. कारण याच्या अगोदर कुणीही या राज्याच्या अस्मिता असणाऱ्या महापुरुषांबद्दल अशा प्रकारचं घाणेरडं स्टेटमेंट केलं नव्हतं. पण एकूणच भाजपच्या ओठात काय आणि पोटात काय हे लक्षात येत आहे. भाजपला एकूणच त्यांची मनोवधी संस्कृती पुढे नेत असताना या ठिकाणी बाकीच्या समाजाच्या किंवा बहुजन समाजाच्या नेत्यांचा तिटकारा आहे, बहुजन समाजाच्या नेत्यांच्या संदर्भात त्यांच्या मनात घृणा आहे हे या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे. असं आहे की या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करून चालणार नाही. त्यांनी जे व्हिडिओ आता पाठवलेत ही दिलगिरी व्यक्त करणं म्हणजे या ठिकाणी सारवासारव करण्यासारखं आहे. पण महाराष्ट्र हे खपून घेणार नाही. या ठिकाणी शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जर असं सातत्याने होत असेल तर या ठिकाणी भाजप एकूण ह्या महाराष्ट्राची कशी विल्हेवाट लावायला पुढे आलेलं आहे हे एकूणच त्यांच्या संस्कृतीतून दिसतं आहे, त्यांच्या वागण्या बोलण्यातून दिसतंय. त्यामुळे महाराष्ट्रातले नागरिक याची गांभीर्याने नोंद घेतील आणि येणाऱ्या काळात भाजपला या ठिकाणी निश्चित धडा शिकवतील. आज आम्ही भाजप आणि मनसे वगळता शहरातल्या पुणे शहरातल्या समस्त प्रमुख राजकीय पक्षांनी सर्व संघटनांनी एकाच पत्रकावर सह्या करून चंद्रकांत पाटील यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट गुन्हा दाखल करण्यात यावा अशा प्रकारची तक्रार या ठिकाणी पोलीस आयुक्तांना पुणे शहर यांना दिलेली आहे.